चैतन्य फूड ब्लॉग च्या इंस्टाग्राम अकाउंटला सुद्धा नक्की फॉलो करा। नमस्कार मित्रांनो, चैतन्य फूड ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। मी आपण पुण्यामध्ये आलेलो आहोत आणि माझ्या हातामध्ये एक मोदक आहे। हा साधा सुद्धा मोदक नाही तर हा चॉकलेट मोदक आहे, तो सुद्धा पान फ्लेवरचा। गौरवीने हा तयार केलेला आहे। तर कशा पद्धतीने तयार होतो ही सगळी माहिती घेणार आहोत। नेमका हा व्यवसाय तिचा कशा पद्धतीने चालू झाला, कोणकोणत्या प्रकारचे मोदक ती तयार करते, ही सगळी माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहे। नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नमस्कार, मी गौरवी साठे। आज मी तुम्हाला चॉकलेटचे वेगवेगळ्या फ्लेवरमधले मोदक करून दाखवणार आहे। गेल्या 4-4.5 वर्षापासून मी हा व्यवसाय करते। तर आपण आज पान फ्लेवर, गुलकंद आणि रसमलाई असे 3 फ्लेवर करूयात। सगळ्यात आधी आपल्याला चॉकलेट कंपाउंड लागणार आहे। तर पान फ्लेवरसाठी आपण डार्क कंपाउंड वापरतो। ते वेगवेगळ्या ब्रँडचे अवेलेबल असतात मार्केटमध्ये, आपण आपल्या आवडीप्रमाणे वापरू शकतो। सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला लागणार आहे विड्याच्या पानाचा क्रश। तो एकतर बाजारात रेडीमेड अवेलेबल असतो, पण आपल्या इथं आपण तो बनवून घेतो। तर थोडासा साखरेचा एकदम लाईट पाक आणि त्याच्यामध्ये विड्याची पानं चुरडून घातलेली असतात बारीक चिरून। त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये सुपारी, धनाडाळ आणि बडीशोपेचं मिक्सचर केलेलं आहे, आपण ते आपण त्याच्यात ॲड करतो। आणि जे आपल्याला हे मिळतं कात आणि ह्याचं बाजारात रेडीली अवेलेबल, ते आपण एकदम चिमुटभर घालतो फ्लेवरसाठी। सगळ्यात आधी आपण हे थोडंसं बारीक करून घेऊया, म्हणजे मेल्ट होतात। ह्या 2 स्लॅबमध्ये, म्हणजे साधारण हे 100-100 ग्रॅमचे स्लॅब असतात। साधारण त्याच्यामध्ये छोट्या साईजचे आपण 30-40 मोदक करू शकतो। नंबर हा आपल्या मोल्डवर आणि आपण फिलिंग किती घालतो त्याच्यावर व्हॅरी होऊ शकतो। आपल्याला हे दोन्ही पद्धतीने करता येतं। मायक्रोवेवमध्ये पण आपण करू शकतो, पण आता आपल्याला बल्कमध्ये करायला लागतं, त्यामुळे आपण हे गॅसचाच वापर करतो आहे। हे डार्क कंपाउंड जे आहे ते आपण व्यवस्थित चिरून घेतलेलं आहे। आता आपण थोडंसं पाण्यामध्ये ठेवून ते मेल्ट करणार आहे। पाण्यामध्ये ठेवल्याने चॉकलेट बर्न होत नाही, कारण एकदा जर चॉकलेट ओव्हरहीट झालं तर आपल्याला ते परत वापरता येत नाही, ते वेस्ट होतं। त्यामुळे ते आपण असं पाण्यामध्ये डबल बॉईलच करतो। ही कन्सिस्टन्सी मिळते आपल्याला। साधारण अर्ध हे झालं की आपण गॅस बारीक किंवा बंद केलेला चालतो, तेवढ्या हीटवर बाकीचं होऊन जातं मेल्ट। तर आपलं जे क्रश केलेलं आहे त्याच्यामध्ये आपण बडीशोप, सुपारी आणि धनाडाळ जे मिक्स केलेलं आहे ते टाकणार आहे। आणि त्याच्यामध्येच थोडंसं कात आणि मिंट जो असतो ना सूप आपण पानात घालतो, त्याचा एक थोडासा फ्लेवर येण्यापुरतं, एक छोटा पाव चमचा वगैरे ते पुरतं आपल्याला। ती कन्सिस्टन्सी थोडी आपल्याला घट्ट लागते, जेणेकरून ती मोदक आपण चॉकलेटचं जेव्हा हे करतो वरचा लेअर त्याच्यातनं बाहेर नाही आलं पाहिजे, त्याप्रमाणे ह्याची कन्सिस्टन्सी आपण करतो। चॉकलेटचं मेल्ट केलेलं कंपाऊंड आहे, ते पण ह्याच्यामध्ये फील करूया। आत्ता आपण पहिल्यांदा फील करताना हे पूर्ण फील करतो आणि नंतर मग उलटं करून उरलेलं परत काढून घेतो, कारण आपल्याला चॉकलेटचं पहिलं कव्हर करायचं आहे फक्त वरचं। आता हे उलटं करून आपल्याला मधलं सगळं काढून घ्यायचं आहे चॉकलेट, आणि फक्त त्याच्या मोल्डच्या साईडला ह्याच्यासाठी ते ठेवायचं आहे। ते स्मूथली निघावं म्हणून त्याला काही लावायचं नाही आधी? नाही, सिलिकॉन मोल्डला काही लागत नाही। प्लास्टिक मोल्डला धुताना केअर घ्यायला लागते की त्याला साबण न लावता धुवायला लागतं। जर तुम्ही साबण लावलात तर नंतर चॉकलेट निघत नाहीत त्याच्यात। आता हे मोदकाचं वरचं कवच आहे, त्याच्यामधलं आपण सगळं फिलिंगसाठीची जागा रिकामी ठेवून हे काढून घेतलं आहे चॉकलेट उरलेलं। आता आपण हे फ्रीजमध्ये सेट करायला ठेवायचं आहे। आता हे सेट करायला ठेवून देऊया। किती वेळ? 1-2-3 मिनिटात होऊन जातं।
आता आपण आपला चॉकलेटचा मोल्ड फ्रीजमधनं काढला आहे आणि त्याच्यात आपण जे फिलिंग बनवलेलं आहे पानासाठीचं ते आपण एक एक त्याच्यात भरूयात. इतका वेळ नाही ठेवायला लागत, एक अगदीच हार्डली एक अर्धा मिनिट वगैरे ठेवायचं आहे जेणेकरून ते चॉकलेटला सेट होतं. आता आपण त्याचा वरचा लेअर घालायचा आहे. हे घालताना थोडी काळजी घ्यायला लागते, आतमध्ये जे फील केलं आहे ते बाहेर नाही आलं पाहिजे. हे घालून आपण हे परत एकदा सेट करायला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. आपले तयार झालेत, फक्त काढताना आपल्याला एकदम अलगद काढायला लागतात. आता आपण करूया रसमलाई फ्लेवर. त्याच्यासाठी आपण व्हाईट चॉकलेटचं कंपाऊंड वापरतो. त्याच्यानंतर आपल्याला वेलची पूड लागते, त्याच्यानंतर केशर लागतं आणि रंग लागतो. चॉकलेटसाठी आपण ऑइल बेस कलर वापरतो. आपण ह्याच्यात थोडा काढून घेतला आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण हे कट करून घेऊया बारीक. आता आपण हे चॉकलेट मेल्ट करायला ठेवायचं आहे. व्हाईट चॉकलेट थोडंसं सेन्सिटिव्ह जास्ती असतं, त्यामुळं ते मेल्ट करताना थोडी काळजी घ्यायला लागते, बऱ्यापैकी लक्ष द्यायला लागतं. बाकीच्या चॉकलेट कंपाऊंडला फारसा फरक पडत नाही, तुम्ही मेल्ट करायला ठेवलं तरी तुम्ही बाकीची तयारी करू शकता, ह्याला थोडं लक्ष द्यायला लागेल. आता ही स्मूथ कन्सिस्टन्सी मिळाली की आपलं हे रेडी होतं. आता ह्या व्हाईट चॉकलेटमध्ये सगळ्यात आधी आपण कलर ॲड करणार आहे. वेलची पावडर आणि केशर घालणार. व्हाईट चॉकलेटमध्ये तुम्ही काहीही ॲड करता तेव्हा त्याच्यानंतर त्याला सतत आपल्याला फेटत राहायला लागतं, नाहीतर मग ते घट्ट व्हायला सुरुवात होते लगेचच. आणि हे फिलर्स मिळतात, हे वेगवेगळ्या रंगाचे आकाराचे मिळतात, हे आपण चॉईसप्रमाणे डेकोरेशन किंवा असं म्हणून वापरू शकतो. परत मोल्डमध्ये आपण हे सगळे आता ॲड करू. पूर्ण भरायचं? हो, हे पूर्ण भरायचं आहेत कारण आपण ऑलरेडी सगळंच त्याच्यात घातलेलं आहे. सगळे मोल्डमध्ये आपण फिल करून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे. आता आपण गुलकंद फ्लेवर करूया. त्याच्यासाठी पण आपण व्हाईट चॉकलेट कंपाऊंडच वापरतो. हे पण आपण तसंच कन्सिस्टन्सीत घेतो आहे. आता हा जो गुलकंद आहे तो आपण घरीच करतो, देशी गुलाबाचा गुलकंद करतात तोच आपण वापरतो. फक्त गुलकंद घातल्या घातल्या चॉकलेट लगेच घट्ट व्हायला सुरुवात होते कारण त्याच्यामध्ये वॉटर कंटेंट असतं, त्यामुळे मग आपण प्रत्येक मोदकाला व्यवस्थित रॅप करतो. आपण चांगल्या क्वालिटीचं रॅपिंग मटेरियल वापरतो आणि बॉक्स पण व्यवस्थित, प्रत्येक मोदक फुटणार नाही, व्यवस्थित तो जाईल अशी काळजी घेऊन पॅकिंग करतो. अशा प्रकारचं बॉक्स पॅकिंग करून आपण गिफ्ट वगैरे देऊ शकतो. आर्ट्सविला सुरू करायची आयडिया
थोडीशी एक लहानपणापासूनची इच्छा होती की आपली आयडेंटिटी असायला पाहिजे किंवा घरातला एखादा असा होम बिझनेस असायला पाहिजे ज्याच्यात आम्हाला मदत करता येईल वगैरे. पण तसं न होता नंतर कधीतरी मी माझ्या पेपरक्राफ्टच्या आवडीतनं वेगवेगळ्या गोष्टी करून बघण्यातनं थोडंसं एक ट्रिगर असा मिळाला की तू हे करून विकत का नाहीस, लोकांना घ्यायला आवडेल. आणि मग तिथून पुढे एक बिझनेस आयडिया डोक्यात आली आणि त्यामुळे मग आम्ही माझ्या मित्रमैत्रिणींशी बोलून घरच्यांशी बोलून थोडंसं विचार केला की ह्याचं बिझनेसमध्ये आपल्याला कसं प्लॅन करता येईल. आणि म्हणून मग आर्ट्स विलाची सुरुवात झाली. आणि त्याचा एक बेसिक ट्रिगर एवढाच होता, मी कॅन्डल्स बनवल्या होत्या आणि त्या कॅन्डल्स माझ्या ऑफिसमधल्या कलिगनी मला विचारलं मला करून देशील का, मी विकत घेणार आहे. आणि जस्ट आदल्या दिवशी त्यांनी सांगितलं, दुसऱ्या दिवशी त्यांचा कुणाचा तरी बर्थडे होता म्हणून, आणि त्याच दिवसापासून आर्ट्स विलाची सुरुवात झाली. चॉकलेटमध्ये आता वेगवेगळे ऑप्शन्स आपण देतो म्हणजे गिफ्टिंगसाठी आणि ह्याच्यासाठी प्रॉपर आपण छान गिफ्ट बॉक्समध्ये चॉकलेटचे मोदक देता येतात. स्पेशली गणपतीसाठी जे आपण देतो ते 11, 21, 51 अशा वेगवेगळ्या पॅकेजेसमध्ये आपल्याला देता येतात. आणि आपण रिसेलर्सना पण ऑप्शन ओपन ठेवलेला आहे, कारण मी स्वतः बनवत असल्यामुळे आपण होलसेल रेटमध्ये रिसेलिंगसाठी देतो. प्लस सिंगल सिंगल ज्या ऑर्डर असतात की आपल्यापुरतंच हवं आहे, तर असं नाही आहे की रिसेलर्सनाच फक्त देणार, सो अशा स्पेसिफिक ऑर्डर्स पण आपण घेतो. प्राईस साधारण आहे ती 221 रुपयाचा 21 बॉक्स आहे. त्याच्यामध्ये मिक्स फ्लेवर म्हणजे हा सिंगल फ्लेवरसाठी आहे आणि 251 आपण 3-4 प्रकारचे वेगवेगळे फ्लेवर त्यांना देतो एकाच बॉक्समध्ये. आणि कसं कॉन्टॅक्ट करायचं तुम्हाला? आमचं इंस्टाग्राम फेसबुक पेज आहे, व्हॉट्सअप नंबरही आहे. सो व्हॉट्सअप नंबर आहे 8855926934. ह्या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप करू शकता, फोन करू शकता. आणि देशभरात कुठे पाठवू शकता? हो, ओवरऑल आपण भारतात सगळीकडे कुरिअर करतो आणि तुम्ही होम डिलिव्हरी तुम्हाला मिळू शकते, शिपिंगही होतं. त्याचे चार्जेस एक्स्ट्रा असतात, बल्क ऑर्डरचं त्या त्या वेळेला कस्टमायझेशन प्रमाणे आपण करतो. हा रसमलई फ्लेवरचा चॉकलेट मोदक आहे, आपण ट्राय करूया. मस्त आहे, ह्याच्यामध्ये केसरसुद्धा घातलेलं आहे, खूपच छान लागतोय. नक्की ट्राय करून बघा आणि तुम्ही तुमच्या शहरामध्ये मागवून घेऊ शकता. नंबर आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. धन्यवाद. चैतन्य फूड ब्लॉगच्या इंस्टाग्राम अकाउंटला सुद्धा फॉलो करा, नक्की फॉलो करा.